संजीत हाँ बोला सर, शुरू करू है ना? हाँ कर, चालू कर, क्या प्रॉब्लम है? मैडम माइक तुमचा चालू करा, आवाज येत नाही, माइक अनम्यूट करा. माइक अनम्यूट झाला नाही. बोला. हॅलो. हा संदीप. हॅलो. हा बोला मॅम, बोला बोला. नमस्कार. COVID-19 वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरामध्ये प्रयत्न सुरू आहे. शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, आधुनिक शिक्षणाचे भगीरथ, शिक्षणाची ज्ञानगंगा, गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत नेणारे कर्मवीर म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ. 22 सप्टेंबर 2020 रोजी तीर्थरूप अण्णांची 133वी जयंती सोहळा नुकताच संपन्न झाला. यामध्ये लोकनायक राजर्षी शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये कुपरी नगरामध्ये लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल आणि प्राथमिक विभाग शांताराम कृष्ण दातार इंग्लिश स्कूल व पारिसाना इंग्रोळे ज्युनियर कॉलेज भुपरी आणि चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेज भुपरी या शैक्षणिक संकुलाच्या वतीनं हा एकत्रित कार्यक्रम म्हणजे सभेचा सोहळा आज आपण इथं एक आगळ्या वेगळ्या भूमिकेत म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं संपन्न होत आहे. या सोहळ्यास उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा, त्यानंतर रयत संकुल हुपरीच्या सर्व शाखांचे व्यवस्थापन व सल्लागार समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी माजी विद्यार्थी या सर्वांचे मनापासून स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेजच्या प्राचार्या सन्माननीय डॉक्टर पी व्ही पाटील मॅडमना निमंत्रित करते.
नमस्कार. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांच्या 133व्या जयंतीनिमित्तानं मी रयत संकुल हुपरी येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडोरे कॉलेज, लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल आणि प्राथमिक विभाग, शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल व पारिसन्ना इंगोळे ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. या कार्यक्रमास आपल्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री कमलाकर महामुनी, विभागीय अधिकारी मध्य विभाग रयत शिक्षण संस्था सातारा, तसेच अध्यक्ष माननीय श्रीमती सुशीलाताई चनगुंडी, सदस्य स्थानिक शाळा समिती हुपरी, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य माननीय राहुल इंगळे, तसेच तिन्ही शाखांचे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, संस्थेचे पदाधिकारी, हितचिंतक, विद्यार्थी व पालक या सर्वांचे हुपरी रयत संकुलाच्या वतीनं हार्दिक स्वागत करते. कर्मवीर अण्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हुपरी या भूमीत 1991 साली या कॉलेजची स्थापना झाली. शेकडो लोकांच्या मदतीने व माननीय अशोक शेंडुरे व सौ रजनीताई शेंडुरे यांच्या आर्थिक सहकार्यामुळे सन 2010 पासून हे महाविद्यालय सोमालकीच्या भव्य इमारतीत सुरू आहे. हुपरी पंचक्रोशीतील थोर देणगीदारांच्या बळावर या महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. सन 2019-20 मध्ये नॅक समितीने मूल्यांकन करून महाविद्यालयास B+ ग्रेड मिळाली असून 2.72 CGPA प्राप्त झाला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या व शाखेच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब आहे. या महाविद्यालयात BA व BCOM या पदवी आणि MCOM पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पर्यंत दर्जेदार शिक्षण दिले जाते. सध्याच्या काळात COVID-19 महामारीमुळे महाविद्यालयात ऑनलाईन व ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असून आज अखेर 835 एवढे प्रवेश झाले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. या तिन्ही शाखांच्या विकासामध्ये अण्णांचे आशीर्वाद, संस्था पदाधिकारी, संस्था हितचिंतक व थोर देणगीदार यांचे बहुमोल सहकार्य लाभत आहे याबद्दल धन्यवाद. जय कर्मवीर. धन्यवाद मॅडम. त्यानंतर कर्तृत्वजाचे सागराप्रमाणे, ज्ञानजांचे हिमालयाप्रमाणे फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूया मान्यवरांचे शब्द सुमनांच्या पारिजाताने. त्यानंतर प्रमुख पाहुणे परिचय करून देण्यासाठी मी लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूलच्या मुख्याध्यापिका आदरणीय नकाते मॅडमना निमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सुशीलाताई चनगुंडी मॅडम, प्रमुख पाहुणे आदरणीय श्री महामुनी सर, मध्य विभागाचे विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था सातारा, तिन्ही शाखांचे प्रमुख, त्यानंतर स्कूल कमिटी सदस्य, सर्व शाखातील सर्व सेवक वर्ग, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मी प्रथम पाहुण्यांची ओळख करून देते. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत श्रीमती सुशीलाताई चनगुंडी, स्कूल कमिटी सदस्य खुपरी. खुपरीतील 80 वर्षाच्या या ताई आजात शत्रू आहेत. त्यांचे खुपरीतील सर्व ग्रामस्थांमध्ये एक आदराचे, श्रद्धेचे स्थान आहे. त्यांचे पती कैलासवासी डॉक्टर चनगुंडी हे या गावातील एक नामवंत पण पूर्णपणे सेवेसाठी समर्पित असे एक व्यक्तिमत्व होते. त्यांचाही उल्लेख येथील ग्रामस्थ अतिशय आदराने घेतात. तर आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची मी ओळख करून देते. आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री कमलाकर मुरलीधर महामुनी, MA BEd इंग्रजी, मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील. त्यांचा बराचसा कालावधी इंग्रजी शिक्षक म्हणून हडपसर येथे व्यतीत झालेला आहे. ते कल्याणी विद्यालयामध्ये म्हणजे सातारच्या मुख्याध्यापक म्हणूनही कार्य त्यांनी केलेलं आहे. मागील 3 वर्षे आणि सध्याचा ते संस्थेमध्ये विभागीय अधिकारी म्हणून मध्य विभाग रयत शिक्षण संस्था सातारा येथे कार्यरत आहेत. इंग्रजी विषयाचे उत्तम शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहेच. तसेच
त्यांना ते इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना त्याचबरोबर मुख्याध्यापकांनाही त्यांनी अनेक वेळा मार्गदर्शन केलं आहे. रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी काम केलं आहे. संस्था पातळीवरील उद्बोधन वर्गासाठीही त्यांचा सहभाग असतो. राज्याच्या अभ्यास मंडळाचे त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच ते राज्याच्या अभ्यास मंडळाचे सहाय्यक समन्वयकही आहेत. 2015 साली त्यांना राष्ट्रपतींकडून आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आले. तसेच 2015 सालीच रयत मॉल पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि माध्यमिक विभागाचे ते एकमेव असे शिक्षक आहेत. त्यानंतर सध्या जो काही प्रकल्प चालू आहे त्याचेही ते प्रमुख आहेत. आणि त्यांच्यामुळेच हा व्यवस्थितपणे हा पूर्ण संस्थेमध्ये हा कार्यक्रम राबवला जातोय. त्याचबरोबर महामुनी सर हे अतिशय मृदू स्वभावाचे चिकित्सक अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे. आणि आपल्याला आज हे पाहुणे म्हणून लाभले त्याचा आम्हाला खूप गर्व आहे. त्या आता थोडंसं शाळेविषयी मी बोलते. आमची शाळा इयत्ता 5वी ते 10वी अशी आहे. 1730 मुली सध्या शिकत आहेत. आमचा मार्च 2020 SSC निकाल 100% आहे. निम्म्या मुली 75 पेक्षा अधिक गुण घेऊन पास झालेल्या आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या सर्वच मुली विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर यंदा अटल टिंकरिंग लॅबसाठी आम्हाला याच गावचे सुपुत्र पण आता अमेरिकेत असलेले माननीय अशोक शेंडुरे यांच्याकडून आम्हाला 26 लाखाची देणगी उपलब्ध झालेली आहे. तसंच बडवे यांचे 5 लाखही त्यांनी आम्हाला देऊ केले. असे 31 लाखाच्या वर त्यांनी देणगी आम्हाला दिलेली आहे. आणि त्याचा आम्ही लवकरच बांधकाम चालू करतोय. आणखीन एक अभिमानाची गोष्ट म्हणजे मागच्याच वर्षी आमच्या इथे प्राथमिक विभाग सुरू करण्यात आलेला आहे. त्यासाठी खुपरीतील उद्योजक डॉक्टर राजेंद्र शेटे यांनी त्यांच्या नीलावती ट्रस्टतर्फे 8-10 खोल्यांची इमारत आम्हाला पूर्ण बांधून दिलेली आहे. या खोल्यांचा खर्च जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त झालेला आहे. तर असं हे सर्व ग्रामस्थांच्या आणि संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल चालू आहे. धन्यवाद. नमस्ते. धन्यवाद मॅडम. यानंतर संस्थेविषयी, वडाचं प्रचंड झाड 2 दिवसात वाढत नाही. रोपटी येतात जातात चुकतात, पण वडाचं झाड एकदा उभं राहिलं तर हजारोंना छाया देते. त्याचे शाखा आकाशाला कवटाळतात, त्याची मुळे पाताळगंगेची भेट घेतात. परंतु असा अद्भुत पसारा हे महान वैभव प्राप्त व्हावयास दगड धोंड्यातून मुळे रोवीत कित्येक वर्ष त्या वृक्षाला धडपडावं लागतं. म्हणजे आज आपल्या संस्थेला शताब्दी महोत्सव गेल्याच वर्षी साजरा झाला आणि आपण 101व्या वर्षामध्ये हे पदार्पण केलेलं आहे. त्यानंतर महामुनी सर, आम्ही जरी तुम्हाला डायरेक्ट पाहिलं नसलं तरी रोज 6:30 जी लिंक येते त्या लिंकद्वारे तुम्ही आम्हाला भेटताय असं वाटतं. सज्ज सारे लोक आहे, क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, त्या मनालाही कळले भाव आमच्या मनाचे, गोड मानून घ्या. यानंतर सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपुले पेलण्याचे, भाग्य आम्हा लाभले वक्तृत्व आपले ऐकण्याचे. मी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री महामुनी सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण झूम मीटिंगच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत. रय शिक्षण संस्थेचं एक चांगलं असं शैक्षणिक संकुल खुपरी इथे आहे. त्याच्यामध्ये लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल,
चंद्राबाई शांताप्पा शेंडोरे कॉलेज व शांताराम कृष्ण दातार इंग्लिश स्कूल आणि पारिसन्ना इंगरोळे ज्युनियर कॉलेज हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा जयंतीचा कार्यक्रम जो आहे तो संपन्न होत आहे. त्या प्रसंगी उपस्थित असलेले जनरल बॉडीचे सदस्य राहुल इंगरोळे, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सुशीलताई चनगुंडे, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील, लक्ष्मीदेव गर्ल्स स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती यू एस नकाते, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय श्री आर ए जाधव, सर्व उपस्थित शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, झूमच्या माध्यमातून पार्टिसिपंटची संख्या ही मला इथे 17 दिसते आहे स्क्रीनवरती. यूट्यूबच्या माध्यमातूनही कदाचित ही लिंक जोडलेली असावी असं गृहीत धरून मी पुढे जातो. 100 वर्षांचा दैदिप्यमान असा शैक्षणिक इतिहास असलेल्या ग्रेट शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर कर्मवीरांच्या महान कार्यामध्ये साथ देणाऱ्या, अथकपणाने साथ देणाऱ्या सौ वहिनी यांनाही वंदन करतो. शिक्षण व्यवस्थेमध्ये अण्णांबरोबर रयतच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अण्णांबरोबर बहिणींचं स्थान जे आहे ते सुद्धा असाधारण असं आहे. आजही हुपरी शाखा किंवा संकुल समोर घेतलं तर संकुलाच्या शाखांची जी नावं आहेत त्याच्यामध्ये आदरणीय लक्ष्मीदेवी, आदरणीय चंद्राबाई, शांता, म्हणजे हुपरीच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा महिलांचा पुढाकार जो आहे तो दिसतो आहे. या सर्वांना वंदन. कर्मवीरांविषयी थोडंसं बोलत असताना महत्त्वाचा कर्मवीर विचार, कर्मवीरांच्या विचारावरती जो पगडा होता तो महात्मा ज्योतिराव फुले यांचा. ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीने झपाटलेले असे कार्यकर्ते कर्मवीर भाऊराव पाटील होते. सत्यशोधक या शब्दाचा अर्थ पाहत असताना सत्याचा शोध घेणं, अज्ञान आणि अंधश्रद्धा यापासून मुक्तता करणं आणि त्यामधून शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते सगळ्यांना पटवून दिलं आणि शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते जिथे निरक्षरता आहे तिथे ते ठसवणं हे काम कर्मवीरांनी केलं. आणि म्हणून कर्मवीर हे थोर अशा समाजसुधारकांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेले आहेत. एक नवीन समाजाची व्यवस्था बदलण्याचं सामर्थ्य कर्मवीरांमध्ये होतं. म्हणजे 1939 ची जर आपण शाहू बोर्डिंगमधल्या 188 विद्यार्थ्यांचं वर्गीकरण जर पाहिलं तर त्या वर्गीकरणामध्ये 18 विविध जातींची मुलं त्याच्यामध्ये होती. म्हणजे त्यातली 58 मराठा वगळता राहिलेली सगळी मुलं जी आहेत ती भटक्या जातीमधील, मागासवर्गीय समाजामधील अशी होती. आणि ही मुलं एका ठिकाणी एकत्र राहत होती, एका ठिकाणी जेवत होती आणि एकाच ठिकाणी काम करत होती आणि एकाच ठिकाणी शिक्षण घेत होती. आणि म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जेव्हा या वसतिगृहाला भेट दिली त्यावेळी त्यांनी ते आश्चर्य व्यक्त केलं की साबरमती आश्रमामध्ये आम्हाला जे काही जमलं नाही ते कर्मवीरांनी या शाहू बोर्डिंगच्या मध्ये घडून आणलेलं आहे आणि त्यांच्याविषयी गौरव उद्गार काढले.
एक राष्ट्रपिता एका थोर समाज सुधारकाविषयीही बोलतो हेच कर्मवीरांच्या कार्याची मोठी पावती आहे. आणि म्हणून जातीपातींना मोठमाती देण्याचं मोठं काम जे आहे ते कर्मवीरांनी केलं. आज मला जो एक वेगळा विषय दिलेला आहे कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं तो म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा 2020 आपण बोलावं असा नकाते मॅडम यांचा निरोप होता आणि त्याला अनुसरून मी बोलणार आहे. पण ते बोलत असताना हा ह्या आराखड्यामध्ये प्राथमिक शिक्षणावरती जास्तीचा भर दिलेला आहे आणि म्हणून इथे एक प्रसंग आठवतो कर्मवीरांच्या जीवनामधला की 1946 विविध राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांची परिषद आयोजित केलेली होती. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना आहे ही 46 आणि त्या परिषदेमध्ये अण्णांना वक्ते म्हणून बोलवलेलं होतं आणि ते 1946 जे जवळपास 62 अण्णांचे शब्द जे आहेत ते मी वाचतोय आपल्यासमोर की प्राथमिक शिक्षण हा शिक्षण व्यवस्थेचा पाया आहे आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करण्यास विलंब झाल्यास या देशावर पश्चाताप करण्याची वेळ येईल. ही गोष्ट ध्यानात असू द्या आणि प्राथमिक शिक्षकांना शिक्षणाला अधिकचं महत्त्व द्या अशा प्रकारचं आवाहन त्यांनी त्या शिक्षण मंत्र्यांना केलेलं होतं. म्हणजे 1946 प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असायला हवं आहे हा आग्रह अण्णांनी धरलेला होता. भारताच्या इतिहासामध्ये हे शिक्षण सक्तीचं आणि मोफत व्हायला जवळपास 62 लागली आणि 2009 हा सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा कायदा जो आहे तो अस्तित्वात आला. म्हणजे अण्णांची शिक्षणाच्या बाबतीमध्ये दूरदृष्टी काय होती ती याच्यामधून आपल्या लक्षात येते आणि त्याला अनुसरूनच आजच्या विषयाकडे आपण वळूया. तो म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा 2020. मुळात या विषयाच्या शीर्षकामधले जे 3 शब्द आहेत त्या 3 शब्दाविषयी अगोदर थोडंसं आपण चिंतन करूया. याला राष्ट्रीय आराखडा असं का म्हटलेलं आहे, तर राष्ट्रीय का, तर भारत देशाची किंवा आपल्या संपूर्ण राष्ट्राची जी विविधता आहे आपल्या संस्कृतीमध्ये जे वैविध्य आहे त्याचा आदर करत त्याचबरोबर देशाच्या स्थानिक आणि जागतिक संदर्भातील आवश्यक असलेल्या गरजा लक्षात घेऊन राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि राष्ट्राच्या विविध सामाजिक सांस्कृतिक आणि तंत्रज्ञान विषयक गरजांची पूर्तता शिक्षणाच्या माध्यमातून करणं आणि त्या राष्ट्रीय स्तरावरती त्याचं रूप जे आहे ते एक वाक्यता त्याच्यामध्ये असावी, ते एक समान असावं, हा अर्थ राष्ट्रीय या शब्दानं आलेला आहे. दुसरा शब्द याच्यामध्ये शैक्षणिक असा आलेला आहे. शैक्षणिक म्हणजे शिक्षणासंबंधी, म्हणजे सद्यस्थितीमध्ये काय, नक्की शिक्षणामधून साक्षरता आणि संख्याज्ञान या मूलभूत क्षमतांचं विकसन होत असतं. परंतु अलीकडे चिकित्सक विचार, त्याला क्रिटिकल थिंकिंग म्हणतो आपण, आणि समस्या निराकरण, याला प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणतो, या उच्चस्तरीय बौद्धिक क्षमता आहेत त्यांचा विकास करणं हा खरा शिक्षणाचा हेतू आहे. अलीकडे सहजपणाने साक्षर होणं आणि संख्याज्ञान मिळवणं याला शिक्षण म्हणतो तो तसं नाही आहे. उच्च विचार प्रक्रियांचं विकसन होणं, त्या विकसित होणं हा अगदी महत्त्वाचा विचार जो आहे तो या आराखड्यामध्ये आलेला आहे आणि त्याच्या बरोबरीनं मग नैतिक, सामाजिक, भावनिक क्षमता, या क्षमतांचा विकास तो याच्या बरोबरीनं करणं हे शैक्षणिक उद्दिष्ट किंवा ध्येय. आणि तिसरा शब्द ज्याला आपण आराखडा म्हणतो, त्या आराखड्यामध्ये भारताचं जे प्राचीन ज्ञान आहे, म्हणजे शाश्वत असं भारतीय ज्ञान आहे ते, आणि त्याला अनुसरून असणारे विचार आहेत, त्याच्या समृद्ध परंपरेचं मार्गदर्शक धोरण म्हणजे आराखडा.
तर हे मार्गदर्शक धोरण आता 2020 मध्ये लोकसभेनं ते मंजूर केलेलं आहे आणि आपल्यासमोर तो आराखडा जो आहे तो शैक्षणिक आराखडा 2020 चा आलेला आहे. या आराखड्याची काही महत्वाची तत्व जी आहे ती तत्व जराशी आपण पाहूया. ती लिखित स्वरूपामध्ये दिलेली असली तरी त्यातल्या काही शब्दांचे अर्थ जे आहेत ते अर्थ स्पष्ट होणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून त्या आराखड्याच्या तत्वामध्ये असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आपल्याला उभं करायची आहे की ज्याच्याद्वारे तर्कसंगत विचार व कृती करण्यास सक्षम असणारा, करुणा व सहानुभूती बाळगणारा, धैर्यशील व लवचिक, विज्ञाननिष्ठ आणि रचनात्मक विचार करणारा, नैतिक अधिष्ठान आणि मूल्यांनी युक्त असणारा मानव निर्माण करणं या आराखड्याचं मुख्य तत्व आहे. जेव्हा मागे 2005 या प्रकारचा शैक्षणिक आराखडा आलेला होता तेव्हा त्याच्यामधली की जी तत्व आहेत त्या काळात त्याची अंमलबजावणी होण्याच्या काळामध्ये मी शिक्षक आणि मुख्याध्यापक अशा दोन्ही भूमिकांमध्ये सातारा येथे कार्यरत होतो. त्यावेळी तत्व मी शाळेच्या आवारात प्रवेश करतानाच ठळक अक्षरांमध्ये फ्लेक्सवरती ही लावलेली होती की काय हेतून आपण शालेय परिसरामध्ये प्रवेश करतो, मग तो शिक्षक असो किंवा विद्यार्थी असो किंवा पालक असो, की काय हेतून या शाखेमध्ये किंवा या शालेय परिसरामध्ये तुम्ही प्रवेश करता. तर अशा प्रकारच्या मानवाच्या निर्मितीसाठी आपण तिथे प्रवेश करत असतो. याच्यातच पहिला भाग आहे तो म्हणजे तर्कसंगत विचार करणारा युवक तयार करणं किंवा मानव तयार करणं. आता तर्कसंगत विचार म्हणजे काय? उदाहरणार्थ आज आपण झूमच्या माध्यमातून काय निमित्तानं आणि काय विचारानं एकत्र आलेलो आहोत. तर कर्मवीरांची 133 जयंती आहे. 133 वर्षापूर्वी जन्मलेल्या या महामानवानंचं त्याचं जीवन कार्य आणि सद्यस्थितीत त्यांच्या कार्याचं महत्त्व जाणून घेणं हा विचार आत्ता आपल्या मनात चालू असेल तर त्याला म्हणायचं तर्कसंगत विचार. म्हणजे झूमवरती आपण एकत्र आलो, तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत, अशा प्रकारे आपल्या मनात काय विचार असायला हवे आहे, तर ज्या हेतून आपण एकत्र आलेलो आहोत त्या हेतू संदर्भातला विचार करणं आणि मग त्याच विचारानं या व्याख्यानामध्ये सहभागी होणं ही त्याला आपण सक्षम अशी कृती म्हणतो. तर त्या कृतीची जोड जी आहे ती जोड आपण त्याला देतोय. म्हणजे याच्यामध्ये सहभागी विद्यार्थी असतील, सहभागी शिक्षक सुलभक असतील, प्राध्यापक असतील, तर आज या हेतून आपण एकत्र आलोत का? तर तो हेतू जर आपल्याला समजला असेल तर आपण तर्कसंगत विचार करतोय आणि त्याला अनुसरून कृती करतोय असं आपल्याला म्हणता येईल. करुणा आणि सहानुभूती बाळगणारा असं म्हणतोय आपण की मानव निर्माण करणं. म्हणजे सध्या नकारे मॅडमनी परिचय करून देताना सांगितलं की सध्या रयत शिक्षण संस्थेचा रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन हा प्रकल्प जो आहे तो प्रकल्प चालू आहे आणि त्या प्रकल्पाचा प्रमुख म्हणून मी काम करतोय. म्हणजे कर्मवीर आणि त्यांचा शिक्षणाविषयीचा विचार आणि सद्यस्थिती असा विचार करत असताना जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा 15-20 दिवसानंतर जरा अस्वस्थ वाटलं की अरे अण्णांचं हे जे महान शिक्षणाचं कार्य आहे ते काही काळासाठी या कोविडमध्ये खंडित होत आहे की काय. आणि म्हणून संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, मध्य विभागाचे चेअरमन आदरणीय संजीव पाटील साहेब, आम्ही एकत्र आलो असं झूमच्या माध्यमातून आणि काय करता येईल असा संवाद सुरू झाला. आणि त्यावेळी मी एक विचार मांडला की आपण ऑनलाईन एज्युकेशन जे आहे ते संकल्पनेला सुरुवात करूया. आणि जेव्हा 22 एप्रिलला हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा याच्यामध्ये 9000 विद्यार्थी सहभागी होते आणि कालचा आकडा जर आपण पाहिला तर तो 2,16,000 आहे. म्हणजे शिक्षणाप्रती आपली निष्ठा असेल तर कुठलंही संकट आपल्यासमोर उभं राहत नाही आणि रयतेमुळे तर नक्कीच राहत नाही असा एक भाग त्याच्यामध्ये आहे. मी करुणा आणि सहानुभूती या गोष्टीकडे येत होतो. तर ग्रामीण भागातला मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी
प्रत्येक मुलापर्यंत आपण पोहोचणं हा विचार महत्वाचा होता. आणि म्हणून नुकतीच एक चाचणी परीक्षा पार पडली आणि त्याच्यामध्ये एक आवाहन आपण केलेलं होतं या प्रकल्पाच्या वतीनं की मुलांनी मोबाईल शेअरिंग करावं, म्हणजे त्याची परीक्षा देऊन झाली असेल तर आपला ज्या मुलाकडे मोबाईल नाही आहे त्या मुलांना तो मोबाईल द्यावा आणि त्या मोबाईल नसणाऱ्या मुलांनाही चाचणी परीक्षा द्यावी. आणि आश्चर्यकारक असा बदल आपल्याला दिसला की नेहमी असणारी 70-72% उपस्थिती जी या ऑनलाईन प्रकल्पाची होती ती उपस्थिती 92% पोहोचली, म्हणजे 20% मुलांकडे पर्यंत मोबाईल जो आहे तो सहानुभूतीच्या माध्यमातून पोहोचला. म्हणजेच रयतचा शिक्षक हा उत्तम मानव निर्मिती करण्याच्या प्रक्रियेमध्ये काम करतो आहे हे रयत शिक्षण संस्थेनं सिद्ध करून दिलं. आपली एकमेव शिक्षण संस्था अशी आहे की ज्याच्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्तीची मुलं जी आहेत ती आज गुगल फॉर्मच्या माध्यमातून अध्ययनाचं काम करत आहेत आणि जवळपास 1000 शिक्षक आपले तंत्रज्ञानी शिक्षक जे आहेत ते या मुलांपर्यंत टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहेत त्यासाठी ते पोहोचत आहेत. थोडासा आपण या शैक्षणिक धोरणाचा विचार करत असताना सध्या जी प्रचलित शैक्षणिक रचना जी आहे ती 10+2+3 अशी होती. त्यापैकी आपण आता 12वीपर्यंतच विचार करूया तर 10+2 अशी होती, म्हणजे 6 ते 16 असा वयोगट, म्हणजे 1 ते 10 असा पहिला गट आणि दुसरा 2 म्हणजे 16 ते 18 म्हणजे 11वी आणि 12वी अशी 2 गटामध्ये सध्याची जी शैक्षणिक रचना आहे प्रचलित रचना आहे ती 10+2 अशी होती की 10वी आणि 12वी 1 ते 18 वयोगट याच्यामध्ये होता. परंतु आत्ता जी येऊ घातलेली शैक्षणिक रचना आहे याच्यामध्ये मात्र 4 वेगवेगळे गट केलेले आहेत. पहिला गट जो आहे तो पायाभूत असा गट आहे की अंगणवाडीचं शिक्षण किंवा ज्याला आपण पूर्वशाळा म्हणतो किंवा बालवाटिका असं म्हणतात असं 3 ते 6 वयोगटामध्ये या 3 ते 6 वयोगटातल्या मुलांचं शिक्षण हा मुद्दा खूप महत्वाचा होता आणि जो दुर्लक्षित होता. आता शिक्षण क्षेत्रामध्ये जो मेंदूच्या जडणघडणीविषयीचा जो अभ्यास झालेला आहे तो अभ्यास असा सांगतो की मेंदूचा 85% विकास हा वयाच्या 6व्या वर्षापूर्वी होतो. आणि म्हणून या शैक्षणिक धोरणामध्ये 3 ते 6 वयोगटाला असाधारण असं महत्व दिलेलं आहे. वयाच्या 6व्या वर्षापर्यंत जर मेंदूच्या विकासाला योग्य चालना दिली त्याची योग्य काळजी घेतली त्या काळातल्या मेंदूच्या गरजा ज्या आहेत त्या गरजांची पूर्ती जर पूर्ण केली तर पुढे समृद्ध असा विद्यार्थी घडण्यामध्ये त्याची मदत होईल, शिक्षणाची योग्य दिशा जी आहे ती निर्माण होईल. आणि त्याच गटाला मग पहिली आणि दुसरी जोडलेली आहे, म्हणजे 3 ते 8 या वयोगटामधली ही पहिली 5 वर्ष ही नवीन शैक्षणिक रचना आहे की ज्याच्यामध्ये पहिली 3 वर्ष दुर्लक्षित अशी होती. बालवाड्या किंवा अंगणवाड्या आता आपल्याकडे आहेत तर त्याच्यामध्ये मुलांना खाऊ वाटप करणं या हेतूला जास्तीचं महत्व दिलं जातंय. मेंदूच्या विकासाकडेच्या ज्या गोष्टी आहेत ज्या कृती आहेत किंवा त्यासाठी लागणाऱ्या ज्या साधनांची उपलब्धता आहे की प्लेवे मेथडनी मुलांनी शिकावं ती उपलब्धता अंगणवाड्या आणि बालवाड्यामध्ये दिसत नाहीये. आणि म्हणून धोरणं खूप चांगली असतात पण त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचं काय, तेव्हा जर आपण जागतिक स्तरावरती अभ्यास केला की ज्या देशामध्ये प्रगत शिक्षण दिलं जातं मग ते इंग्लंड असेल ते जर्मनी असेल ते जपान असेल तर तिथे उच्च दर्जाच्या शिक्षकांचा संवर्ग तयार करणं याला जास्तीचं महत्व दिलं गेलं होतं. आणि म्हणून तिथला बालवाडी शिक्षक जो आहे किंवा प्राथमिक स्तरावरचा शिक्षक आहे हा अत्यंत समृद्ध असा शिक्षक जो आहे
त्याला त्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या प्रकारचं वेतनही त्यांना दिलं जातं. आपल्याकडे बालवाडी सेविकांना आपण 100 रुपयेच दररोज बांधण, जे खूप मोठी रक्कम झाली महिन्याची 3000 अशी, आणि अत्यंत दुर्लक्षित असा हा भाग आहे. आणि म्हणून धोरणं खूप चांगली असतात, त्यांची अंमलबजावणी कशी होते हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आताच निवेदकांनी उल्लेख केला की आम्ही प्राथमिकचे वर्ग आमच्याकडे सुरू केलेले आहेत. तर हे प्राथमिकचे वर्ग जे आहेत, तो हुपरीचं मला वाटतं तुम्ही सेमी इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरलेला होता, आणि हे धोरण तर म्हणतंय की मातृभाषेतून शिक्षण द्यायला हवं आहे. मग जेव्हा आम्हाला गर्ल स्कूलला किंवा आमच्या बॉईज स्कूलसाठी जर चांगली विद्यार्थी की जे सर्जनशील विचार करू शकतायत, चिकित्सक विचार करू शकतायत, आणि ज्या शिक्षणातल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याची तयारी करून प्राथमिककडून ते आमच्याकडे यायचे असतील, तर हे धोरण पहिलं म्हणतंय की मातृभाषेतून शिक्षण. आणि म्हणून काही वेळा आम्ही चुकीच्या पद्धतीने विचार करत असतो की म्हणजे अलीकडे बरेच लोक इंग्रजी माध्यमामध्ये मुलांना घालण्याच्या संदर्भामध्ये त्यांचा विचार जो आहे तो चालू असतो, आणि अत्यंत सुमार दर्जाच्या इंग्रजी शाळांमध्ये त्या मुलांचं भवितव्य घडण्याऐवजी बिघडताना आपण पाहत आहोत. आणि म्हणून मागच्या वर्षी गेल्या 2 वर्षामध्ये राज्य सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला होता की मराठी माध्यमाच्या आंतरराष्ट्रीय शाळा, राज्यामध्ये सध्या 88 शाळा त्या प्रकारच्या चालू आहेत, आणि त्यापैकी 5 शाळा रयतमध्ये चालू आहेत, त्यापैकी 3 शाळा ज्या आहेत त्या सातारा शहरात आहेत, आणि त्याचं व्यवस्थापन जे आहे ते पाहण्याची जबाबदारी संस्थेनं माझ्याकडे दिलेली होती. आज मी सातारा शहरामध्ये जेव्हा या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं निरीक्षण करतो तेव्हा अत्यंत उच्च शिक्षित वर्ग जो आहे किंवा श्रीमंत असा व्यापारी वर्ग आहे यांनी आपल्या मुलांना या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेला आहे, बालवाडीला प्रवेशासाठी आग्रह धरलेला आहे. म्हणजे बालवाडीच्या 40 जागांसाठी 3 ठिकाणी 40 जागा होत्या, 120 जागा होत्या, आणि आपल्याकडे अर्ज आलेले होते 3000. म्हणजे 120 बालवाडीच्या जागासाठी 4000 अर्ज आलेले होते मराठी माध्यमासाठी. तर हे शिक्षणातलं परिवर्तन जे आहे ते परिवर्तन या शैक्षणिक आयोगामध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे, आणि म्हणूनच आग्रह धरलेला आहे आयोगानं की मुलांचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवं आहे. सद्यस्थितीमध्ये आपण मुख्याध्यापक असाल, शिक्षक असाल किंवा व्यवस्थापनामध्ये काम करत असाल तर खूप गांभीर्यानं एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे, ती म्हणजे माध्यमाची निवड योग्य अशी करणं. आणि म्हणून आपल्याला कालांतरानं आपल्या प्रत्येक प्रिमायसेसमध्ये की जिथे हायस्कूल आहे तिथे बालवाड्यांचे वर्ग जे आहेत ते जोडावे लागतील, आणि आपल्याकडेच विद्यार्थी जो आहे त्या विद्यार्थ्याचं भवितव्य घडवून तो आपल्या विद्यालयाला आपल्याला तो जोडून घेण्याची गरज आहे. शिक्षकी पेशाचं उदात्तीकरण होणं आणि आपण ते उदात्तीकरण करणं ही मोठी गरज आहे, आणि म्हणून आयोग येतील आणि जातील. पण शिक्षकांनी या पेशाचं उदात्तीकरण केलंय का हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि हे उदात्तीकरण कसं करता येईल, तर पारंपरिक ज्या शिक्षण पद्धती आहे किंवा अध्यापन पद्धती आहे त्याच्यातून बाहेर येणं आणि नवीन गोष्टी स्वीकारणं हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. जसं या कोविडनं आम्हा शिक्षकांना, किंवा शिक्षक शब्द वापरतच नाही मी, परंतु आता तुम्हाला तो प्रचलित नाही, मी त्यांना सुलभक असा शब्द वापरतो, आम्हा सुलभकांना शहाणपण शिकवलं की आम्ही शिकवलं तरच विद्यार्थ्यांना येतं ही आमची जी प्रौढी होती किंवा आमचा जो अहंभाव होता तो या कोविडनं मारून टाकला. आता आमचे चेहरे मुलांना दिसत नाही आहेत पण आपली लिंक मुलांपर्यंत पोहोचते आणि त्या लिंकच्या माध्यमातून विद्यार्थी शिकत आहेत. म्हणजे तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान प्रभावीपणाने वापरलं, त्याचं माध्यम शिक्षकच आहे, शिक्षकाला पर्याय नाही. परंतु आमचा जो अहंभाव होता की आम्ही शिकवलं तरच मुलांना येतं, तो अहंभाव मात्र या कोविडनं हाणून पाडलेला आहे. मागच्या 2005 च्या आराखड्यामध्ये रचनावादाला खूप महत्व दिलेलं होतं,
की मूल हे स्वतःच्या ज्ञानाचा निर्माता आहे आणि शिक्षकाची भूमिका ही सुलभकाची म्हणजे फॅसिलिटेटरची आहे. हा बदल स्वीकारायला खूप कालावधी आपल्याला लागला आहे, म्हणजे 2005 ते आज 2020 गेल्या 15 वर्षामध्ये खरोखरच शिक्षकाचा सुलभक झालाय का? तर अगदी 10% शिक्षकांनी ही भूमिका स्वीकारलेली आहे की अरे आम्ही वर्गामध्ये का जायला हवं आहे, तर मुलांनी कसं शिकावं हे शिकवण्याचं तंत्र शिकवण्यासाठी आम्हाला वर्गामध्ये जायचं आहे, जे त्याला लर्निंग टू लर्न असं इंग्रजी मध्ये म्हणतात. मग एखादा आयोग आल्यानंतर 15-15 वर्ष जर आम्हाला नवीन गोष्टी आत्मसात करायला लागत असतील तर हा जे आता धोरण आलेलं आहे त्या धोरणाचा खूप चिकित्सपणाने प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक व्यवस्थापनाने मुख्याध्यापकांनी प्राचार्यांनी खूप गांभीर्यानं अभ्यास करण्याची गरज आहे. त्याच्यातला शब्द छल आपल्याला करत बसायचा नाहीये. तर हा आयोग लागू करत असताना शिक्षकांच्या ज्या विविध क्षमता आहेत त्या क्षमतांचं विकसन आपल्याला कसं करता येईल, विकास कसा करता येईल, त्यासाठी काय करावं लागेल हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून 2005 ज्या गोष्टी आपल्याला करायच्या होत्या की मुलांमध्ये सेल्फ स्टडी स्किल्स म्हणजे स्वयं अध्ययन कौशल्य जे आहे ते मुलांमध्ये बिंबवणं, आता पहा कोविडने पुन्हा आपल्याला दुसरं शहाणपण शिकवलं की मुलं आता स्वतः अभ्यासाला लागलेली आहेत, म्हणजे आता आपोआपच त्यांना सेल्फ स्टडी स्किल्स जे आहेत ती डेव्हलप करण्याची परिस्थिती जी उपलब्ध झालेली आहे. आणि म्हणून आपण झूम लेक्चरच्या मागे लागलेलो नाही आहेत. झूम लेक्चर्स हा जो प्रकार आहे त्याला संस्था पातळीवरती मी बऱ्यापैकी विरोध केलेला आहे, म्हणजे शिक्षकांनी यायचं आणि 45 मिनिटं बडबडायचं, म्हणजे आता माझं जे चालू आहे ते बडबडणंच चालू आहे, ज्यात इंटरॅक्शन कमी आहे. तर हे बडबडणं नको आहे विषयाच्या अध्यापनामध्ये, तर याच्यामध्ये इंटरॅक्शन असायला हवी आहे. आणि मग विद्यार्थ्यांनी स्वतः शिकण्याला त्याला प्रवृत्त करणं हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तोही या शैक्षणिक धोरणामध्ये खूप महत्त्वाचा मानलेला आहे की विद्यार्थ्यांनी पाठांतरापासून फारकत घेत घ्यायला हवी आहे आणि पाठांतरापाशी फारकत घेऊन त्याने कसं शिकावं या संदर्भात तंत्र जे आहे ते तंत्र त्याने शिकायला हवं आहे. आणि म्हणून या आयोगाची 102 पानांची पुस्तिका जी आहे ती खूप बारकाव्यासह आपण अभ्यासण्याची गरज आहे. दुसरा एक विषय वेगळा त्याच्यामध्ये आहे, म्हणजे पहिला स्तर जो आपला जो उल्लेख केला मी तो अंगणवाडी किंवा त्याला पूर्वशाळा म्हणतो किंवा आपण बालवाटिका म्हणतो, हे 3 स्तर पहिली आणि दुसरी. दुसरा वयोगट जो आहे तो 8 ते 11 असा आहे, त्याच्यामध्ये 3 ते 5 शिक्षण आहे, याला त्यांनी शिक्षणाची पूर्वतयारी असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा गट जो आहे तो 11 ते 14 वयोगट, येते ते 6वी ते 8वीचे वर्ग आहेत आणि माध्यमिक शिक्षणाचा स्तर आता सुरू होतोय तो 9वीपासून, म्हणजे 14व्या वर्षापासून 14 ते 18 म्हणजे 9वी ते 12वी, म्हणजे असे 5, 3, 3 आणि 4 म्हणजे माध्यमिक शिक्षण सुरू होतंय ते 9वीपासून 9वी ते 12वी असा 4 वर्ष जी आहेत ती क्लब केलेली आहेत, ती ती एकत्रित केलेली आहे. या शैक्षणिक आयोगाचं दुसरं जे खास वैशिष्ट्य आहे ते खास वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणक्रम जो आहे त्याच्यामध्ये विषयांच्या निवडीची लवचिकता ठेवलेली आहे. म्हणजे 9वीला आलेला विद्यार्थी जो आहे त्याला पुढे काय नोकरी करायची आहे, काय व्यवसाय करायचा आहे, त्याच्या कलानुसार त्याला पुढे काय बनायचं आहे त्याला अनुसरून त्याची विषय ची निवड जी आहे ती त्याला करता येईल. म्हणजे 11वी 12वीला आपलं जे विज्ञान कला वाणिज्य व्यावसायिक असे 4 स्तर वेगवेगळे आपल्याला दिसत होते, ते स्तर जे आहेत ते स्तर त्यांनी बऱ्यापैकी आता याच्यामध्ये मोडून काढलेले आहेत. म्हणजे शाखांचं आपण जे विभक्तीकरण केलेलं होतं की ही कलाशाखा, ही वाणिज्य, ही विज्ञान, ही व्होकेशनल, हे विभक्तीकरण जे आहे ते मोडून काढलेलं आहे. आता याची अंमलबजावणी अवघड आहे, म्हणजे 9वी आलेल्या एखाद्या विद्यार्थ्यानं जर त्याला कुठेतरी मानसशास्त्रामध्ये करिअर करायचा असेल आणि तो त्याने तुम्हाला जर मानसशास्त्र विषय मागितला
तर तुम्ही नववीच्या स्तरावरती त्याला तो विषय उपलब्ध करून देणार आहात का? अकरावीच्या एखाद्या विज्ञान शाखेतल्या विद्यार्थ्यानं त्याला मानसशास्त्र विषय अभ्यासायचा आहे असं म्हटलं तर तो या विषयाची उपलब्धता आपण करून देणार आहोत का? मग एक बाजूला धोरण असं म्हणतंय की शिक्षण क्रमाच्या निवडीची लवचिकता जी आहे ती या धोरणामध्ये आहे, परंतु प्रत्यक्ष कार्यवाही किंवा अंमलबजावणीमध्ये शाखा पातळीवरती अडचणी येणार आहेत. आणि मुळातच एक प्रश्न असा आहे इथे महत्त्वाचा, तो म्हणजे केंद्राने ठरवलेले धोरण आहे ते राज्य कसं स्वीकारतंय हाही मुद्दा महत्त्वाचा असतो. कारण त्याच्यामध्ये 20% व्हेरिएशनचा अधिकार जो आहे तो राज्यांना ठेवलेला असतो, तेव्हा राज्य कसं स्वीकार करतंय, राज्य कसं अंमलबजावणी करतंय. परंतु आपणाला मुलं जर स्वतः शिकत असतील तर अशा प्रकारे जर त्याची विषय योजना त्याला वेगळी हवी असेल तर तो स्वतः अभ्यास करणार असेल तर त्या प्रकारची विषय निवडण्याची आपण त्याला मुभा आपण त्याला द्यायला हवी आहे, आणि तरच त्या मुलांचं करिअर घडू शकेल. विषयांची सक्ती आपण मुलांवरती लादतो आहोत आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची कुचंबना होताना मोठ्या प्रमाणावरती आढळत आहे. मध्यंतरी आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाबरोबरच दोन वेगळ्या मंडळांची स्थापना झालेली होती. त्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे एक झालेलं होतं आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र मुक्त शिक्षण मंडळ, त्याला ओपन स्कूल असं म्हणतो. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्येही संस्थेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याचं संधी मला मिळालेली होती. तर हे मुक्त विद्यालय ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये फक्त मराठी विषय हा सक्तीचा आहे, बाकी कोणतेही विषय जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता, फक्त मराठी सक्तीचा आहे. अजून हे लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये, लोकांपर्यंत हा मेसेज गेलेला नाहीये. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या त्यांना हवं तसं शिक्षण मिळत नाहीये, दर्जेदार शिक्षण मिळत नाही म्हणून संख्या झपाट्याने कमी होताना दिसते आहे. तर त्याच्यामध्ये मुक्त शाळेसारखा विषय जर सगळ्यांत पोहोचला तर अजूनही संख्या आपली घटू शकते. म्हणून शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून ते गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण रयतेमध्ये गुरुकुलच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने देत आलेलो आहोत आणि म्हणून आपला विद्यार्थी हा आपल्याकडे टिकून आहे किंवा तो टिकून ठेवता आला पाहिजे आपणाला. दुसरा भाग जो आहे तो या शिक्षण क्रमाच्या बाबतीमध्ये, तर अभ्यासक्रमाचं एकात्मीकरण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, ज्याला इंटिग्रेशन असं म्हणतो आपण. म्हणजे मध्यंतरी आपल्या जवळच असलेल्या अण्णांचं जे जन्मस्थान आहे कुंभोज इथे आपण एक वेगळी कार्यशाळा घेतली होती, ती म्हणजे इंटिग्रेटेड लर्निंगची. दिल्ली येथील NCERT माध्यमातून आपण या कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं आणि ते त्याचं प्रतिबिंब आता आपल्याला याच्यामध्ये दिसतंय की कला विषय असेल, क्रीडा विषय असेल आणि इतर विषय असतील याचा सहसंबंध काय असतो, या विषयाचा परस्पर संबंध काय असतो. तर तो परस्पर संबंध एस्टॅब्लिश करणं हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जसं अलीकडे आपल्याकडे आताच नकाते मॅडमने उल्लेख केला की अटल टिंकरिंग लॅबसाठी आम्हाला 26 लाखाची आणि 5 लाखाची 31 लाखाची देणगी मिळाली, पण यासाठी लॅबच्या उभारणीसाठी 20 लाख रुपये आपणाला केंद्र शासन देत आहे, नीती आयोग देत आहे. एवढी 20 लाखाची रक्कम का दिली जाते? तर ते या आयोगामध्ये रिफ्लेक्ट झालेलं आहे, प्रतिबिंबित झालेलं आहे की अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, ज्याला संकल्पना विचार म्हणतो म्हणजे डिझाईन थिंकिंग असं म्हणतो, किंवा यांत्रिक अध्ययन म्हणतात त्याला मशीन लर्निंग असं म्हणतो आपण, किंवा सांकेतिकीकरण म्हणतात ज्याला कोडिंग असं म्हणतो आपण, तर हे बरवलीचे शब्द आहेत अलीकडचे. मला एक प्रसंग आठवतोय तो तुमच्याशी मी शेअर करू इच्छितो. साधारणपणे 2 वर्षापूर्वी संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील यांनी एका शुक्रवारी मला निरोप दिला की सोमवारी तुम्हाला
दिल्लीमध्ये एक प्रदर्शनी आणि कॉम्पिटिशन आहे, त्याला उपस्थित राहायचं आहे आणि आपण सोमवारी दिल्लीत पोहोचायचं आहे. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी दिल्लीमध्ये त्या प्रदर्शनासाठी, त्या प्रदर्शनी आणि कॉम्पिटिशनसाठी पोहोचलो. तर ते कॉम्पिटिशन होतं रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्या बाबतचं. भारत, रशिया आणि श्रीलंका अशा तीन देशामधले विद्यार्थ्यांनी आणि काही शाळांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधली एक शाळा मला आढळली, मराठी बोलणारी, आणि म्हणून मी उत्सुकतेने तिथे गेलो. तर महाराष्ट्रातल्या एका प्राथमिक शाळेचे विद्यार्थी या रोबोटिक्स, इंटरनॅशनल रोबोटिक्स कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झालेले होते. ती शाळा होती वाबळेवाडी, शिरूर जवळची वाबळेवाडीचं विषय ऐकून आहात तुम्ही, की महाराष्ट्रामधली मराठी माध्यमाची पहिली आंतरराष्ट्रीय शाळा. आणि या रोबो कॉम्पिटिशनमध्ये या शाळेनं दुसरा क्रमांक मिळवला. वाबळेवाडीला तुम्ही जर गेलात तर तिथे गावची लोकसंख्या आहे 350 वाडीची आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे 550. आज जर तिथे गेला तर 2000 विद्यार्थी वेटिंग लिस्टवरती आहेत. जर प्राथमिक शाळेमध्ये हा चमत्कार घडू शकत असेल तर तो रयतमध्ये का होऊ नये, हा मेसेज मला देण्यासाठी साहेबांनी मला दिल्लीला पाठवलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर माझे डोळे उघडले की अरे बापरे, की प्राथमिक शाळेमध्ये टिंकरिंग लॅब आहे आणि ती मुलं आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशनला उतरत आहेत. आणि आम्ही म्हणतोय की रयत ही आशिया खंडातली 2 नंबरची संस्था आहे, भारतात पहिली नंबरची संस्था आहे. आणि याच्यामध्ये कुठं आहे हे डिझाईन थिंकिंग आहे का, कोडिंगचं शिक्षण आहे का, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण आहे. आणि मग दिल्लीतला मुक्काम जो आहे तो मी वाढवला, नीती आयोगात गेलो, अटल टिंकरिंग लॅब म्हणजे काय ते समजून घेतलं आणि त्याबद्दल संस्था पातळीवरती कार्यशाळा घेतल्या. आज तुम्हाला सगळ्यांना अभिमानानं सांगायला आनंद मला वाटतो आहे की या आपल्या सामूहिक प्रयत्नातून, आपल्या सर्वांच्या आणि साहेबांच्या प्रेरणेमधून 199 ठिकाणी आपले अटल लॅब उभे राहिलेले आहेत. आणि या आयोगानं जे म्हटलेलं आहे की आर्टिफिशियल हे जे कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, संकल्पना विचार असेल, यांत्रिक अध्ययन असेल किंवा सांकेतिकीकरण म्हणतो आपण ज्याला, कोडिंग म्हणतो, याचं शिक्षण जे आहे त्या अटल लॅबमधून आपण तिथे थांबलो का? अजिबात थांबलो नाही. आपण साहेबांनी पुढचा विचार मांडला की या 199 लॅबबरोबर आपल्याला संस्थेच्या निधीमधून, शाखांच्या निधीमधून अजून 100 रेड टिंकरिंग लॅब उभे करायचे आहेत. आणि आपण त्या उभ्या केलेल्या आहेत, त्यांचं काम चालू आहे. मागच्या आठवड्यामध्येच या बऱ्याच शाखांचं ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा शिक्षकांचं पार पडलेलं आहे. म्हणजे शिक्षक समृद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये रयत पाठीमागे नाहीये. आयोग जे म्हणतो आहे त्या बऱ्याच गोष्टींची पूर्वतयारी रयतमध्ये अगोदर होत असते. आणि म्हणून मी हुपरी शाखेचं विशेष अभिनंदन करेल की त्यांनी या लॅब जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने विकसित कराव्यात. चांगल्या पद्धतीने विकसित करावं याचा अर्थ असा की खूप छान फर्निचर असावं, ते साहित्य खूप छान पद्धतीने मांडलेलं असावं असं नाही. तिथे विद्यार्थ्यांना जी प्रॅक्टिकल्स करायची आहेत त्याला खूप मोठा वाव दिला पाहिजे. वस्तू तुटतील, फुटतील, मुळातच त्याला त्या प्रयोगशाळेचं नाव जे आहे ते खटपट प्रयोगशाळा किंवा त्याला तोडफोड प्रयोगशाळा असं त्याचं नाव दिलेलं आहे. तेव्हा खूप मोठा शब्द वापरू नका, अटल टिंकरिंग किंवा रेड टिंकरिंग. तर त्याला असं म्हणा की ती एक खटपट प्रयोगशाळा आहे, ती एक तोडफोड प्रयोगशाळा आहे आणि तिथे मुलांना मनसोक्तपणानं ते प्रॅक्टिकल जे आहे ते करू द्यात. आणि मुलं खूप त्या नवनिर्मितीचा आनंद घेत आहेत. मुलांना उत्सुकता आहे की हातामधला मोबाईल जो आहे तो मोबाईल कसं काम करतोय. तर त्याच्यामध्ये सेन्सर सिस्टीम आहे की त्याला स्क्रीनला टच केला की त्या मोबाईलचं कार्य सुरू होत आहे. म्हणजे हे टच स्क्रीन काय आहे, त्यातला गुगलवरती आपण नुसतं क्लिक केलं की आपला ज्ञानाचा खजिना उभा राहतोय, म्हणजे हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे. तर हे गॅजेट्स मुलं आता हातात वापरत आहेत. आणि पुन्हा एकदा मी कोविडकडे येतो की कोविड हे संकट आहे आपल्या दृष्टीनं, परंतु त्या संकटामध्ये या नवीन ज्ञानाचा खजिना जो आहे तो उघडण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून ज्या मोबाईलचा तिरस्कार केला जात होता, मोबाईल शाळेमध्ये आणू नये
असं मुख्याध्यापकांना वाटायचं, म्हणजे मुख्याध्यापक होतो आणि शिक्षकांनी मोबाईल आणू नये आणि मोबाईलमधून अधूनमधून वर्गाच्या बाहेरून बोलू नये अशा पद्धतीनं आमचं मुख्याध्यापकांचं वर्तन होतं. तेच आता आम्ही मोबाईल सगळ्यांनी का वापरत नाहीत म्हणून तुम्हाला विचारणा करतोय. तर हे संकटानं शिकवलेलं शहाणपण जे आहे ते शहाणपण जे आहे त्याच्यातनं मोठा धडा जो आहे तो धडा आपण घेत आहोत. काळानुसार बदल होणं ही एक शिक्षणामधले बदल होणं आणि ते बदल स्वीकारणं ही मानसिकता शिक्षकांची असणं खूप गरजेचं आहे. या आयोगाचा तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे स्थानिक वैशिष्ट्य आणि आशयबद्ध अशा प्रकारच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणं. म्हणजे आता खुपरीशी बोलत असताना खुपरीची स्थानिक गरजा आणि परिस्थिती काय आहे, तिथल्या अर्थछटा काय आहे, त्याला पूरक आशय काय असायला हवा आहे, तर खुपरीच्या मुलामुलींच्या पाठ्यपुस्तकामध्ये एखादा धडा हा चांदीच्या दागिन्यांची निर्मिती, त्याची कलाकुसर, खुपलीचं अर्थकारण हे त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये येणं गरजेचं आहे. आणि पाठ्यपुस्तकात नसलं तरी सुद्धा व्यवसाय शिक्षणाचा तो हायस्कूलच्या स्तरावरचा, कॉलेजच्या स्तरावरचा, कौशल्य शिक्षणामधला तो भाग असायला हवा आहे. कारण स्थानिक कौशल्य जपणं आणि त्याचं संवर्धन करणं याला या आयोगामध्ये जास्तीचं महत्त्व जे शैक्षणिक धोरणामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून चांदीचे दागिने असतील, वस्तू असतील, त्याची निर्मिती करणं, त्याचं मार्केटिंग करणं या संदर्भातला आपल्या शाखांमध्ये काय चालू आहे का? एक प्रसंग तुम्हाला मी सांगू इच्छितो मुद्दाम या निमित्तानं. साधारणपणे 20 वर्षापूर्वी रायगड विभागामधल्या समुद्रकिनारी आपली एक शाखा आहे, त्या शाखेचं इन्स्पेक्शनसाठी जाण्याची संधी मला मिळालेली होती. पटकन मला त्या शाखेचं नाव आठवे ना, करंजे. करंजे तर इथे करंजे इथे आपलं एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि त्याला जोडून मराठी माध्यमाची शाळा आहे. तिथल्या मासेमारी करणाऱ्या या व्यावसायिकांनी त्यांच्या मिळणाऱ्या रकमेमधून आपल्याला खूप समृद्ध अशी शाळा तिथे बांधून दिलेली होती. आणि त्या शाळेच्या इन्स्पेक्शनसाठी गेलो. इन्स्पेक्शनला आदल्या दिवशी रात्री जातात साधारणपणे, तसं रात्री पोहोचलो. स्वागतासाठी तिथले नाकवा जे आहेत जे प्रमुख होते ते प्रमुख तिथे हजर होते. आम्ही गेल्यानंतर त्यांचं एक जे जमदाग्नी स्वरूप म्हणतो आपण ते मला दिसलं आणि सोबत त्यावेळेचे इन्स्पेक्टर रायगडचे सोबत होते. तर ते एकरीव असं म्हणाले की अजिबात केबिनमध्ये आत यायचं नाही तुम्ही लोकांनी. आम्ही लोकांनी जो शब्द तुम्हाला मागितलेला होता त्या शब्दाची पूर्तता तुम्ही केलेली नाहीये. मग ते इन्स्पेक्टर म्हणाले की काय तुमच्या अपेक्षा काय आहे याच्या संदर्भातल्या. मग ते नाकवा असं म्हणाले की इथे आम्ही 50 लाख रुपये खर्च केले, 20 वर्षापूर्वी 50 लाख रुपये खर्च केलेले होते. तर त्यांना त्याची मागणी अशी होती की आम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा का उभी केली इथे. तर आम्ही जेव्हा आमची मासळी विकण्यासाठी मुंबईला जातो त्यावेळी तिथले व्यवहार सगळे इंग्रजीमध्ये चालतात आणि ते आम्हाला समजत नाहीत, आमची फसवणूक तिथे होते, हा एक मुद्दा. दुसरा, समुद्रातली मासळी हळूहळू कमी होत आहे तेव्हा फिशरी हा विषय आमच्याकडे सुरू करा आणि ही समुद्रातली मासळी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती तिचं रोपण होण्यासाठी किंवा त्याची वाढ होण्यासाठी जे विकसित असं तंत्रज्ञान आहे ते फिशरी विषयातून आमच्या मुलांना मिळावं म्हणून आम्ही ही रक्कम खर्च केलेली आणि तुम्ही फिशरी विषय सुरू करत नाही तेव्हा तुम्ही इथे थांबायचं नाही. एका अर्धशिक्षित माणसांनी ती दिलेली त्यावेळची धमकी जी आहे 20 वर्षापूर्वी ती आम्हाला शहाणपण शिकून गेली. ती स्थानिक गरजानुसार शिक्षण हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा उपरीचा विषय माझ्या डोळ्यासमोर आला तेव्हा पूर्वी काही निमित्तानं उपरी शाखेला मी भेट दिलेली होती, ते कारण जरा वेगळं होतं, ते काय आता जाहीरपणाने सांगता येत नाही मला. परंतु
खुपरी लक्षात आल्यानंतर तो चांदीचा व्यवसाय जो आहे तो मला समोर आला आणि मग स्थानिक गरजा आणि त्याला अनुसरून त्याचा आशय आणि त्याचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश आणि त्या प्रकारच्या कौशल्याचं स्थानिक शाळांमध्ये विकसन किंवा स्थानिक महाविद्यालयामध्ये विकसन हा विचार आपण करायला हवा आहे आणि त्या दृष्टीनं वाटचाल जी आहे आपली ती खूप महत्वाची आहे. या धोरणामध्ये दुसरा भाग अत्यंत महत्वाचा तो आहे म्हणजे परीक्षा. परीक्षा शब्द न वापरता त्याने तिथे मूल्यमापन असं म्हटलेलं आहे की मूल्यमापनामध्ये कोणतं परिवर्तन आहे. तर ते मागच्या आयोगामध्ये जे म्हटलेलं होते की पाठांतराकडून आपल्याला क्षमता दृष्टीकडे जायचं आहे, आकारिक मूल्यमापनाकडे जायचं आहे, विश्लेषणात्मक विचाराकडे जायचं आहे, चिकित्सक विचाराकडे जायचं आहे, संकल्पनात्मक स्पष्टता ज्या आहेत त्या मिळायला हव्या आहेत, जे ते पुन्हा पुन्हा ते शब्द आलेले आहेत. आम्ही शिक्षकांनी सुलभकांनी हे नीट समजून घेण्याची गरज आहे, नाहीतर चांगल्या गोष्टींची वाट लावणं जे आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप गोष्ट माहीर असतो. माझं बोलणं तर थोडं स्पष्ट असतं, ते काही लोकांना कटू वाटेल, परंतु त्याला दुसरा पर्याय नाही आहे. म्हणजे जेव्हा आकारिक मूल्यमापन आलं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणं आणि त्याची दररोजची निरीक्षणं पाहणं, त्याच्या आवडीनिवडीनुसार तो शिकतोय का तो ते पाहणं, तर या नोंदी विद्यार्थ्याचं नाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या क्षमता हे जाणून न घेता परस्पर आम्ही मांडू लागलो आणि तिथे आकारिक मूल्यमापन जे आहे त्याचा खेळखोंडोबा झाला. म्हणजे एखादी चांगली योजना आल्यानंतर त्याची वाट कशी लावायची त्याच्यामध्ये आपण लोक बऱ्यापैकी माहीर असतो. तेव्हा तसं पिढ्यांचं नुकसान याच्यामधून घडून येतं आहे, ते नुकसान व्हायला नको आहे आणि म्हणून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन किंवा नियमित मूल्यमापन ही संकल्पना पुढे आली. मग ते मूल्यमापन तोंडी असेल, ते लेखी असेल, ते कृतीमधून असेल, ते मूल्यमापन आपल्याला करता यायला हवं आहे. म्हणजे आता एक संकल्पना याच्यामध्ये आहे पहा की विद्यार्थी मागेल तेव्हा परीक्षा. आता हे शिक्षकाला शक्य आहे का पहा जरा असं. म्हणजे एखादे विद्यार्थी एक महिन्यातच त्याने सगळा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो असं म्हणला जुलैमध्ये की माझा 8वीचा या विषयाचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, तर तुम्हाला त्याची परीक्षा जी आहे ती जुलै एंडला घ्यावी लागणार आहे. मग ही प्रचंड मानसिकता बदलण्याची गरज आहे शिक्षक शिक्षकी पेशामध्ये आणि म्हणून मूल्यमापनामध्ये सुद्धा खूप ड्रॅस्टिक चेंजेस झालेले आहेत आणि मग त्याची अंमलबजावणी करणं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अलीकडे स्पर्धा परीक्षामध्ये MCQ हा प्रश्न किंवा बहुपर्यायी प्रश्न हा याला दुसरा कुठला पर्यायच नाही आहे की सगळ्या परीक्षा अगदी स्कॉलरशिपपासून तर IAS परीक्षेपर्यंतच्या परीक्षा ज्या आहेत, बँकिंगच्या असते, कुठली निवड करायची असेल किंवा MSTCET असेल, NEET असेल, JEE असेल, सगळीकडे प्रश्न प्रकार कोणता आहे तर बहुपर्यायी प्रश्न आहे. आणि मग मूल्यमापनामध्ये जर बहुपर्यायी प्रश्नाला असाधारण महत्त्व आहे तर आम्ही शिक्षक दररोज बहुपर्यायी निदान माझ्या विषयाचे, त्या घटकाचे, त्या पाठाचे निगडीत 5 प्रश्न देतो का, तर त्याचं उत्तर 99% नकारार्थी असं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या पुढच्या भविष्यकालीन गरजा काय आहेत तर MCQ माध्यमातून प्रवेश परीक्षांना फेस करणं, तोंड देणं, आणि मग आपण त्या प्रकारच्या प्रश्न प्रकारांची तयारी करून घेतो का, तर सपशेल नाही असं उत्तर आहे. आणि म्हणून या ऑनलाईन स्कूल एज्युकेशनमध्ये आपण जर पाहिलं असेल तर आपण याच्यामध्ये 3 टप्पे केले होते. पहा की पहिल्यांदा एक व्हिडिओ किंवा प्रेझेंटेशन दाखवतोय आपण, मध्ये काही गोष्टी शंका निरसनाचं घेतोय आणि शेवटी आपण मूल्यमापन घेतलंय ज्याच्यामध्ये आपण जास्तीचे प्रश्न जे आहेत ते MCQ दिलेले आहेत किंवा जवळपास सगळ्या स्पर्धा परीक्षा आपण याच्यामध्ये आणल्या आहेत. 5वी 8वी स्कॉलरशिप आहे, RTS आहे, NMMS आहे, NTS आहे, ऑलिम्पियाड आहे आणि दररोज मुलं आता या MCQ सराव करतायत आणि आनंदी आहेत मुलं. तेव्हा आता शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर, फिजिकली सुरू झाल्यानंतर आता तरी आम्ही आमच्यात बदल करून आणणार आहोत का? म्हणजे आयोग येतील, आयोग जातील, शिक्षकांना स्वतःमध्ये बदल घडून आणणं ही मुद्दा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा हे बदल जे आहे ते बदल आपण खूप झपाट्याने स्वीकारले तर येणारं जे शैक्षणिक धोरण आहे त्या धोरणाची अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी ही शक्य होऊ शकेल.
आपला अतिरिक्त परीक्षांवरती खूप भर असतो पहा, की चाचणी असेल, मग सर्व परीक्षा असतील, मग आठवडा चाचणी असेल, तर हा आयोग म्हणतो की अतिरिक्त परीक्षा ज्या आहेत त्या नको आहेत. आता सुद्धा आपण जवळपास 4 महिन्यानंतर या चाचणी परीक्षा आपण घेतली, कारण कुठेतरी त्याची गुणनोंद होणं हे गरजेचं आहे, आणि परीक्षा होणं ही अजून मानसिकता पालकांची, विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची आहे, म्हणून आपण ती परीक्षा घेतली. तसं चाचणी घेण्याच्या विरोधात सुद्धा मी होतो, कारण मुलं दररोज शिकत आहेत, पण आता त्याचं कुठेतरी मूल्यमापन व्हायला हवं. या पारंपरिक गोष्टीतून आम्ही बाहेर यायला तयार नाही, आणि म्हणून अगदी जर आपण राष्ट्रीय शिक्षणा सॉरी उच्च शिक्षणाचा जर विचार केला किंवा विद्यापीठीय परीक्षांचा जर विचार केला, तर याच्यामध्ये अलीकडे त्यांनी एकच धोरण आणण्याचं ठरवलेलं आहे, आणि त्यासाठी नॅशनल टेस्टिंग अथॉरिटी अशा प्रकारची एक संस्था जी आहे, राष्ट्रीय चाचणी संस्था, याची स्थापना जी आहे ती इथे केली जात आहे. तेव्हा खूप काही गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये व्यवसाय शिक्षकांना अधिक महत्त्व दिलेलं आहे. आता अलीकडे आपल्याकडे V1, V2, V3 यासारखे विषय सुरू केलेले आहेत पहा, की त्याच्यामध्ये शेती विषयाचं किंवा मशीनच्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते दिलं जातं. V1 सारखा विषय जो आहे की तो कृषी विषयक आपल्याला तंत्रज्ञान शिकवलं जातं. आपल्या भागामध्ये वाटतं रुकडी असेल, मलकापूर असेल, इथे हे विषय सध्या चालू आहे ते. आणि हे छोटी छोटी कौशल्य आहेत ती मुलांची विकसित होण्यासाठी जर आपण मुलांना या प्रकारच्या कौशल्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर त्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. पण आता हा V1 सुरू झाल्यानंतर किंवा V2 सुरू झाल्यानंतर मग तो हिंदीला पर्याय की समाजशास्त्राला पर्याय, मग आमचे हिंदीचे लोक ओरडायला लागले की आमचा वर्कलोड कमी होतो, समाजशास्त्राचे लोक ओरडायला लागले की आमचा वर्कलोड कमी होतोय. म्हणजे आम्हाला आमच्या नोकरीची काळजी जास्ती, पण समोर असणाऱ्या शेकडो मुलांचं कौशल्य विकसन होतंय आणि ते पायावर उभे राहतील याच्याविषयीचा काय आपण म्हणतो त्याला दुरापास्त असा वेगळा विचार. तर थोडंसं जर नवीन विषय येऊ घातले असतील आणि ज्याच्यातून मुलं कौशल्य मुलांचे कौशल्य विकसित होणार असतील आणि त्याचं करिअर मुलांचं घडणार असेल, तर अशा प्रकारच्या संधीची उपलब्धता मुलांना करून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा माझं एकच म्हणणं आहे की एकूण शिक्षकांमध्ये मोठे बदल जे आहेत ते बदल होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा शिक्षकांना उच्च असं आदराचं स्थान आणि उच्च स्थान जे आहे ते मिळणं गरजेचं आहे, ते पुनर्स्थापित होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता येणारा BEDचा जो अभ्यासक्रम आहे या शैक्षणिक धोरणामध्ये तो 4 वर्षाचा केलेला आहे. म्हणजे ज्याला शिक्षक व्हायचंय त्यानंच या अभ्यासक्रमाकडे वळायचंय. म्हणजे 12वीनंतर 4 वर्षाचा एक सलग असा तो एकात्मिक शिक्षणशास्त्र त्याला म्हटलंय, असं 4 वर्षीय गुणवत्तापूर्ण एकात्मिक शिक्षणशास्त्र. आता हे काय खूप काही नवीन नाही असं नाही मला वाटतं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटी इथं अशा प्रकारचं एकात्मिक शिक्षणशास्त्र हा प्रकल्प जो आहे तो गारगोटीला चालू होता. म्हणजे हे या प्रकारचे शैक्षणिक प्रयोग जे आहेत ते पूर्वी झालेले होते, आणि मग त्याला काही शॉर्टकट आले 1 वर्षाचं BEd, आणि मग कुठली नोकरी मिळत नाही म्हणून या शिक्षकी पेशाकडे वळणारे जे आहेत त्यांची संख्या वाढली, आणि मग त्यातनं बऱ्याच गोष्टी पुढे घडत गेलेल्या आहेत. आज शिक्षण सेवक सारखी जी योजना आहे ती हा आयोग जो आहे तो हाणून पाडतो आहे, की इथून पुढे शिक्षण सेवक ही योजना नसेल, शिक्षकाची नेमणूक जी आहे ती पूर्ण पगारावरतीच होईल, याचाही उल्लेख जो आहे तो या आयोगामध्ये त्यांनी केलेला आहे. म्हणजे शिक्षकी पेशाच्या उदात्तीकरणाची प्रक्रिया जी आहे ती याच्यामधून ते सुरू करू इच्छित आहेत, आणि ती खूप एक सकारात्मक अशी गोष्ट आहे. बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, परंतु अजून काही जे 2-3 धोके आहेत ते धोके मी तुम्हाला सांगू इच्छितो. यांनी याच्यामध्ये त्यांनी एक शाला समूह योजना अशी आणलेली आहे की जिथे ज्या शाखांमध्ये प्रवेश कमी आहेत त्या शाखा ज्या आहेत त्या बंद करून जिथे ज्यादा प्रवेश आहेत, जिथे ज्यादा शैक्षणिक सुविधा आहेत त्यांना जोडण्याची प्रक्रिया इथे घडणार आहे, आणि त्याला ते शाळा समूह योजना असं म्हणत आहेत.
म्हणजे विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक हा जो प्रकार आलेला आहे त्याच्यामध्ये बरंच नुकसान जे आहे ते आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचं झालेलं आहे. आणि या नवीन संकल्प प्रकल्पात पहा काय घडणार आहे, म्हणजे जिथे 8वी 9वी 10वीची 3 वर्गांच्या शाळा आहेत आणि तशा शाळा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती त्या प्रकारच्या शाळा आहेत, मग आता तर 9वी ते 12वीचा क्लब एकत्र ग्रुप आलेला असेल शाळेचा, तर 7वी पास झालेल्या मुलाला सुज्ञ पालक हा 8वी 9वी 10वीची शाळेत घालणार नाही. तो कुठली शाळा निवडेल? 9वी ते 12वीची शाळा जिथे आहे ती शाळा तो निवडेल. म्हणजे आपोआप छोट्या शाळांवरती परिणाम त्याचे होणार आहेत आणि छोटे युनिट जे आपले आहेत ते युनिट त्याच्यावरती परिणाम होऊन ते युनिट जे आहेत ते या शाळा समूह योजनेला जोडले जाणार आहे. बरीचशी गुंतागुंत आहे त्याच्यावरती. आता संस्था पातळीवरती आपण अभ्यास गट तयार केलेला आहे आणि त्या अभ्यास गटाच्या माध्यमातून आपण राज्य शासनाकडे काही शिफारसी या संदर्भातल्या आपण करणार आहोत की हे आपल्याला कसं टिकून ठेवता येईल. आयोगामधली सगळीची मांडणी आहे किंवा शैक्षणिक धोरणामधली जी मांडणी आहे ती मांडणी सविस्तरपणे मांडायला घड्याळी 3 तासाचा वेळ सुद्धा कमी पडेल, परंतु समोरची एकूण उपस्थिती पाहता म्हणजे आता ती सुरुवातीला 21 दिसत होती मला पार्टिसिपंट, पण ती आता 14 आलेली आहे, जे त्यातले 7 गायब झालेले दिसत आहेत मला. परंतु आपण माझ्यावरती एक काम सोपवलेलं होतं की आपण थोडंसं शैक्षणिक धोरणावरती बोलावं, तर माझ्या कोहतीनुसार हा विषय मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना मी वंदन करतो, अभिवादन करतो आणि हुपरी संकुलानं मला ही आपल्याशी सुसंवाद करण्याची जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय कर्मवीर. मॅडम माईक अनम्यूट करा तुमचा. हॅलो हॅलो. धन्यवाद सर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये जे बदल झाले, खरं तर हे धोरण 1986 या 34 वर्षांमध्ये जे बदल झाले तर त्याची अतिशय चांगली माहिती, म्हणजे तो आराखडा कशा पद्धतीचा आहे ते तुम्ही आम्हाला इथं दिलेली आहे. आणि सर मी तुम्हाला सांगू इच्छिते की या स्क्रीनवर जितके जण आहेत तितकेच तुम्हाला दिसतात. आम्ही जे लिंक पाठवलेले आहे ते सगळे शिक्षक या ऑनलाईन सभेला म्हणजे हजर आहेत, इन्वॉल्व आहेत. या स्क्रीन वरती फक्त 14 दिसतात असं. ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहत्या गाठी निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. ओढ असावी हृदयामध्ये स्नेह असावा ओठी. यानंतर या कार्यक्रमाचा गोड शेवट म्हणजे आभार व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय श्री आर्य जाधव सरांना निमंत्रित करते. नमस्कार. नमस्कार. मी राजाराम जाधव, प्रभारी मुख्याध्यापक शांताराम कृष्ण दातार इंग्लिश स्कूल उपरी इंग्रजी जनरल कॉलेज. माझ्याकडं हा गोड असा आधाराचा कार्यक्रम दिलेला आहे. संयोजकाचा मी पहिल्यांदाच आभार मानतो. तर शिक्षणाची जी ज्ञानगंगा आहे ती महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात दरीखोऱ्यात पोहोचवण्याचं जे महान कार्य आधुनिक शिक्षणाचे भगीरथ डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेलं आहे, त्यांच्या 133व्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे. तर या
जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूलच्या स्कूल कमिटी सदस्या सुशीलाताई चनगुंडे मॅडम यांनी भूषवलं, त्यांचं मी हार्दिक आभार मानतो. तसेच महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे माननीय श्री कमलाकर महामुनी साहेब, विभागीय अधिकारी मध्यभाग रहिशी संस्था सातारा यांनी अतिशय मोलाचं आणि विचारप्रवर्तक अशा प्रकारचं मौलिक असं मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं. मला महामुनी सरांच्या बाबतीमध्ये असं बोलावं वाटतं की आज जी रहिशी संस्थेची जी शैक्षणिक घोडदौड चालू आहे त्या घोडदौडीमध्ये महत्त्वाचा कणा म्हणून किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणामध्ये करण्याचा जो ओढा असणारे असे अधिकारी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. मी स्वतः मध्यविभागामध्ये जेव्हा काम केलं तेव्हा माझं एक विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलेलं उपकरण नॅशनल लेवलला प्रगती मैदान दिल्ली या ठिकाणी गेलं, त्यावेळी सरांनी त्या गोष्टीची दखल घेतली आणि मला मध्य विभागामध्ये रयत इन्स्पायर अवॉर्ड प्रकल्प प्रमुख म्हणून काही दिवस काम करण्याची संधी दिली. आणि विशेष म्हणजे त्यांचं बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष असतं, या यशासाठी त्यांनी माझ्याशी काही मिनिटं संवादही साधला. तर अशा प्रकारे एकूण शिक्षण प्रणालीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणारे असे व्यक्तिमत्व की ज्यांनी आपल्याला आज बहुमोल असा वेळ दिला. तसंच त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणामध्ये प्रभावीपणे करण्यासाठी त्यांची धडपड पहिल्यापासूनच मी पाहत आलोय आणि मी मध्य विभागामध्ये काम केल्यामुळं मला त्यांची शिक्षण क्षेत्रामधील तळमळ दिसून येते. तर अशा ह्या प्रमुख पाहुण्यांचं मी या निमित्त त्यांनी हजर राहून उपस्थित राहून जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक आभार मानतो. तसंच या कार्यक्रमासाठी आमच्या शेंडुरो कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर पी बी पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, स्वागत आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं जे आयोजन आहे किंवा इथं ही सगळी सिस्टीम जे आता आपण ऑनलाईन झूम मीटिंग ऑनलाईन ॲप वापरतोय त्याची व्यवस्था केली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. तसेच पाहुण्यांचा परिचय श्रीमती यू एस नकाते मॅडम मुख्याध्यापिका लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल ओपरी यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये जेणेकरून खरोखरच महामुनी साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे आणि रयत शिक्षण संस्थेसाठी काही जे तळमळ आहे त्याचं अगदी सुंदर अशा शब्दामध्ये वन आणि परिचय करून दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्याचवेळी येथील रयत संकुलाशी संबंधित सर्व मान्यवर स्कूल कमिटी सदस्य आणि आत्ताच नवीन नेमणूक झालेले जनरल सदस्य फोनवरून बोललो की सर आपण झूम मीटिंग झूम ॲपवर कनेक्ट न होता इथं जर आला तर आपल्या सर्वांना स्क्रीनवरती पाहता येईल असं म्हटल्यानंतर त्यांनी लगेच पटकन निर्णय घेतला आणि 5 मिनिटाच्या आत ते इथं आले. मी त्यांचाही आभार मानतो. तसेच या रयत शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक सर्व कर्मचारी मान्यवर स्कूल कमिटी सदस्य विद्यार्थी सर्व हितचिंतक आणि या कार्यक्रमाचं ऑनलाईन यूट्यूबमध्ये जे
पाहत आहेत, त्याचा लाभ घेत आहेत ते सर्व, या सर्वांचं मी आभार मानतो. आणि हा कर्मवीर अण्णांच्या 133व्या जयंतीचा सोहळ्याचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. 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 Thank you.